पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशन समोरच्या पार्किंगमध्ये दुचाकीचा स्फोट, दोन जण किरकोळ जखमी, बॉम्ब विरोधी पथक घटनास्थळी. वित्तीय तूट 3.6% आणण्याचं उद्दिष्ट ठेवणारं मोदी सरकारचं पहिलं बजेट सादर. 7 ते 8% विकास दराचं लक्ष, धाडसी निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता, अर्थमंत्र्यांनी दिली कबुली. I propose to increase the personal income tax exemption limit by ₹50,000. That is from ₹2 lakhs to ₹2.5 lakhs. इन्कम टॅक्स प्रणालीत किरकोळ बदल, सवलतीची मर्यादा 2 लाखांवरून 2.5 लाखांवर तर ज्येष्ठांसाठीची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवली. एलईडी, एलसीडी टीव्ही, कम्प्युटर्स, देशी बनावटीचे मोबाईल, साबण आणि सौर ऊर्जेची उपकरणं होणार स्वस्त, तर सिगरेट्स, तंबाखू, तयार कपडे आणि कोल्ड ड्रिंक्स महागणार. 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याची मोदी सरकारची योजना, स्वस्त घरांसाठी 4,000 कोटींची योजना, झोपड्यांच्या विकासासाठी घेणार खासगी क्षेत्राची मदत. वो कहावत है खोदा पहाड़ निकली चुहिया, आज के बजट में कुछ भी नहीं है. 99% बजट इज नथिंग बट ए कंटिन्यूएशन. बजेटमध्ये काहीच नवं नसल्याची विरोधकांची टीका, मनमोहन सिंग आणि सोनियांचाही हल्ला बोल, उद्योग जगाने मात्र केलं स्वागत. आणि मोदी सरकारच्या पहिल्या बजेटचं शेअर बाजाराकडूनही स्वागत, बजेटच्या घोषणेनंतर बाजार वधारला.